आता आपण दिशांचा उपयोग करून आधी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पुन्हा शोधणार आहोत. शिक्षकांची मदत घेऊन वर्गाच्या भिंतीवर मुख्य दिशा लिहा. आता पुन्हा एकमेकांसमोर उभे राहा. वर्गाचा फळा, मुख्य दरवाजा व शिक्षकांचे टेबल कोणत्या दिशेला आहे ते एकमेकांना सांगा. वर्गाचा फळा कोणत्या दिशेला आहे? वर्गाचा फळा पश्चिम दिशेला आहे. वर्गाचा फळा पश्चिम दिशेला आहे. वर्गाचा मुख्य दरवाजा कोणत्या बाजूला आहे? वर्गाचा मुख्य दरवाजा उत्तरेला आहे. वर्गाचा मुख्य दरवाजा उत्तरेला आहे. शिक्षकांचे टेबल कोणत्या बाजूला आहे? शिक्षकांचे टेबल माझ्या डावीकडे आहे. शिक्षकांचे टेबल माझ्या उजवीकडे आहे. आता तुमची व समोरच्या मुलाची किंवा मुलीची उत्तरे एकसारखी येतील. एखादी वस्तू कुठे आहे किंवा कोणत्या बाजूस आहे हे दिशांचा वापर करून बरोबर सांगता येते.